नमस्कार सर्वांना, गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश चतुर्थीनिमित्त आज आपण इथे बनवतो उकडीचे मोदक. अगदी परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपल्याला एका कढाईमध्ये घालायचे अर्धा कप पाणी व सोबतच घालायचे अर्धा कप दूध. दुधामुळे जो मोदकाचा कलर असतो तो पांढरा शुभ्र असा येतो. त्यानंतर थोडंसं तूप घालायचं व किंचित असं थोडं मीठ. त्यानंतर याला छान प्रकारे एक उकडी आली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोदकचं पीठ, म्हणजेच तांदळाचं पीठ. तर हे जे तांदळाचं पीठ आहे हे तुम्ही विकतसुद्धा आणू शकता किंवा घरीसुद्धा तयार करू शकता. त्यानंतर ह्या सगळ्या साहित्यांना छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे व थोडंफार असं हे गरम झालं की त्यानंतर आपल्याला यावर ते झाकण ठेवून द्यायचं 3 ते 4 मिनिट. त्यानंतर आता आपण मोदकची स्टफिंग तयार करून घेऊयात. तर मोदकचं आतमधलं जे सारण असतं ते बनवण्याकरता मी इथे घेतलेलं आहे एक पॅन आणि त्यामध्ये घातलं आहे तूप. तूप थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे खसखस. खसखसला छान प्रकारे आपल्याला तुपामध्ये थोडी वेळ इथे फ्राय करून घ्यायचं आहे. खसखस छान प्रकारे तुपामध्ये भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे ओलं खोबरं. तर ओलं खोबरं मी इथे घेतेय. आपल्याला सुखं खोबरंचं केस किंवा सुखं खोबरं आपल्याला इथे नाही वापरायचं आहे. अगदीच ओलं नारळ छान प्रकारे फ्रेश असं मी फोडलं आणि त्याचं किस करून घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढं खोबरं मी इथे घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्याने आपल्याला इथे गूळ घ्यायचे व सुखे मेवे, काजू आणि थोडेसे बदाम घ्यायचे आहेत. त्यानंतर या सर्व साहित्यांना आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला गूळ आला की म्हणजे जायफळ आलंच, तर आपल्याला इथे थोडं असं जायफळ किसून घ्यायचं किंवा तुम्हाला विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही थोडं विलायची पावडरसुद्धा इथे घालू शकता. त्यानंतर या सर्व साहित्यांना पुन्हा एकदा छान प्रकारे अगदीच मध्यम आचेवरती मिक्स करून घेऊयात. आपला गूळ थोडाफार इथे मेल्ट होत आलेला आहे, म्हणजेच आपलं जे स्टफिंग आहे ते इथे लगभग बनून तयार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान प्रकारे गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे आणि आपलं स्टफिंग इथे बनून तयार आहे. त्यानंतर जे आपण उकडीच्या मोदकचे जे पीठची उखळ काढून घेतले होते ते आपल्याला गरम असतानाच एका ताटामध्ये घ्यायचे आणि हे लक्षात घ्यायचं आहे की जे उखळ आहे ती गरमच असायला हवे. त्यानंतर आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे असं. त्यानंतर त्याला तुपाने थोडं ग्रीस करून घ्यायचं, कारण हे जे पीठ आहे हे फार गरम आहे, आपल्याला हाताने मळता नाही येणार. त्यामुळं आपल्याला असं एक भांडं वापरून त्यावर तुपाने ग्रीस करून आपल्याला छान प्रकारे ह्या पिठाला असं प्रकारे मळून घ्यायचे. या प्रोसेसने काय होतं, आपलं जे पीठ आहे ते छान प्रकारे असं मऊसद्ध होतं आणि जे कड्या आहेत त्या देखील छान प्रकारे पडतात. तर तुम्ही इथे बघू शकता छान प्रकारे जे आपलं पीठ आहे ते इथे मळून झालेलं आहे. त्यानंतर थोडं असं एका भांड्याने मळून घ्यायचं. त्यानंतर थोडी वेळानंतर आपल्याला हाताने छान प्रकारे या सर्व पिठाला थोडं असं मळून घ्यायचंय. उकडीचे मोदक बरेच जणांना असं वाटतं की फार कठीण आहे, तर असलं काही नाही आहे. एकदा तुम्ही एक दोनदा बनवाल तर अगदी तुम्हाला सोपे जातील. तर या गणपती उत्सवाला एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपलं हे जे पीठ आहे हे छान प्रकारे मळून झालं आहे. त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोडे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे मध्यम आकाराचे गोडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मोदकचा साचा व जो साचा आहे त्याला आपल्याला थोडं असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि काय होईल, जो मोदक आहे तो लगेच साच्यामधून बाहेर निघेल. त्यानंतर आपल्याला एक जो गोडा आहे जो आपण इथे बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे व छान प्रकारे आपल्याला यामध्ये प्रेस करून घ्यायचे. चारही बाजूने आपल्याला छान प्रकारे ह्या गोळ्याला प्रेस करून घ्यायचे. जे कड्या आहेत ते छान प्रकारे मोदकवर उमटायला हव्या. तर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व साईडने इथे छान प्रकारे प्रेस करून घेतले व मध्ये जो होल पडलाय त्यामध्ये आपल्याला इथे स्टफिंग फिल करायचे. तर स्टफिंगला सुद्धा छान प्रकारे इथे प्रेस करून फिल करायचे. त्यानंतर थोडासा असा पिठाचा गोळा घेऊन पुन्हा एकदा ह्या मोदकला पॅक करून घ्यायचे आणि अशाच प्रकारे अगदी इझिली आपले मोदक इथे बनून तयार आहेत. तर आता मी ह्या साच्या तुम्हाला खोलून दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती छान असे हे मोदक दिसतात. वाव. तर तुम्ही बघू शकता किती छान त्या कड्या उमटलेल्या आहे, मस्त. त्यानंतर अशाच प्रकारे आपण इथे सर्व मोदक तयार करून घेऊयात.
तर अशाच प्रकारे मी इथे बाकी मोदक सुद्धा तयार करून घेतलेत. त्यानंतर आपल्याला यावरती लावायची आहे केसरची काळी. तर तुम्ही इथे बघू शकता, थोडं पाणी लावून आपल्याला इथे केसरच्या काळ्या लावायच्या आहेत. त्याने काय होईल, जे काळ्या आहेत केसरच्या ते छान प्रकारे मोदकला चिपकून राहतील. जे मोदकच्या ह्या ज्या केसरच्या काढ्या आहेत ना, ह्या पण छान प्रकारे वाफेवरती शिजतात आणि त्याचा जो कलर आहे तो छान प्रकारे मोदकवर उतरतो. आणि त्यानंतर मी इथे घेतलं आहे एक ट्रे आणि त्यावरती मोदकला थोडं पाणी लावून आपल्याला यावरती ठेवायचं आहे, येणे आपले मोदक जे आहे ते लगेचच त्या ट्रेमधून निघून येतील. तर अशाच प्रकारे थोडं लांब लांब मी इथे सर्व मोदक त्या ट्रेवरती ठेवलेले आहेत. त्यानंतर मी एका साईडला इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर आपल्याला ह्या ट्रेला यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि याला यावरती झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिट आपल्याला ह्या मोदकला होऊ द्यायचं आहे. तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले जे मोदक आहेत ते इथे बनून तयार आहेत. वाव, काय सुरेख दिसतात. तर अशाच प्रकारे आता आपले हे उकडीचे मोदक गरमागरम इथे बनून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता जे केसर आहे ते सुद्धा किती छान प्रकारे इथे झालेलं आहे, त्याचा जो कलर आहे तो मोदकवर किती छान प्रकारे उतरलेला आहे. तर अशाच प्रकारे एक मोदक इथे मी फोडलेला आहे, यावरती घालूया साजूक तूप आणि इन्जॉय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच अक्षता किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.